सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान साहित्य मतदान केंद्राकडे रवाना. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून त्यासाठी 25,36,065 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 13,000 अधिक कर्मचारी वर्गनियुक्त करण्यात आला आहे. निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात मतदान होण्यासाठी विविध पथकांना कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 8 विधानसभा संघासाठी 2,482 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 8 मतदारसंघात 13,650 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 25,36,065 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 12,82,276 असून महिला मतदार 12,53,639 आहेत. यामध्ये तृतीयपंथीय मतदारांची संख्या 150 आहे. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 1 मतदान केंद्रावर 1 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि 1 VVPAT देण्यात आलेला आहे. एकूण 2,482 मतदान केंद्रासाठी 2,790 बॅलेट युनिट, 2,482 कंट्रोल युनिट आणि 2,482 VVPATचं वितरण करण्यात आलं आहे. मतदान घेण्यासाठी जिल्ह्यात 24 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 1 याप्रमाणे 8 महिला मतदान केंद्रे असणार आहेत. यामध्ये सर्व महिला कर्मचारी असणार आहेत. त्याबरोबर 8 मतदान केंद्रामध्ये युवा कर्मचारी आणि 8 मतदान केंद्रावर दिव्यांग कर्मचारी असणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात 6,500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.